माझे मन तुझे झाले तुझे झाले। शुभ्राव मी तुला शब्द देतो, मी त्या दिवशी पिकनिक मध्ये जे काही वागलो आणि त्याच्यानंतर मी फार चुकीचा वागलो, सगळा मूर्खपणाच होता का तू हे। पण तुला आता माझ्या एकंदरीत वागण्यावरून जाणवलं असेल की मी बदललो, जाणवलं ना? हो शुभ्राव, शुभ्रा यश अग्निहोत्री खरंच खूप बदललाय। हे बघ तू आता अजिबात काळजी करू नकोस, नाव यू आर गोइंग टू बी विथ अ न्यू अँड इम्प्रूव्ड वर्जन ऑफ यश अग्निहोत्री। बघ आता आपण ना आपल्या मैत्रीची एकदम नव्याने सुरुवात करायची, जुनं काहीचं झालं ना ते सगळं डिलीट करायचं। ओके ओके, सो आय एम यश अग्निहोत्री, आय एम शुभ्रा, बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर। येस, आज चक्क शुभ्रा मॅडम हसतायत। अरे मी कधी हसत नाही का? आजचं हसू वेगळं आहे ना शुभ्रा, यू हॅव टू ऍडमिट इट। काय झालं काय मॅडम? झालं असं, वी आर बिगिनिंग अ न्यू चॅप्टर ऑफ आवर फ्रेंडशिप। वाव, ग्रेट। ए आज यश अग्निहोत्री सगळ्यांना पार्टी देणार, चला एखाद्या मस्त हॉटेल मध्ये जाऊया आणि मस्त खाऊया। आता हो आता का? सॉरी यश, पण आज नाही जमणार, मला घरी जायला उशीर होईल। ओके, पण तुला जेव्हा वाटेल, तुला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस आपण जाऊया। तुझ्या मनाविरुद्ध यायला तुला कधीच आग्रह नाही करणार। थँक्यू। ए पण मला जायचं आहे, मला भूक लागली आहे ना यार। इतकं खाते ही जात कुठे तेच कळत नाही यार, किती भूक लागते तुला? पोट आहे की विहीर? नंदिनी तू घरी जाता जाता मला इथे का घेऊन आलीस? नाही आवडलंय मला इथे, पण तरी कधीतरी माझ्या मनासारखं वागलं असतं काही बिघडणार आहे का? मी तू हट्टीस आहे मला माहितीये, तुझ्या मनात जे काही असतं ना ते तू पूर्णच करून घेतेस। बरोबर, आपण एकमेकांचे स्वभाव किती करेक्ट ओळखतो ना। म्हणजे बघ ना, तरुण झालो आणि जग कळायला लागलं तेव्हापासून ओळखतो आपण एकमेकांना। गेल्या 10 वर्षात आपल्या आयुष्यातले सगळे महत्वाचे टप्पे बघितलेत आपण। खरं म्हणजे अगदी तू हॉटेलमध्ये जाऊन काय ऑर्डर करशील, तिथपासून ते क्लासमध्ये कुठल्या तरी मुलांनी तुला डिफिकल्टी विचारल्यावर तू सगळ्यात आधी त्याला काय सांगशील हे सुद्धा सांगता येईल। एखाद्या सोशल इश्यूवर तुझे काय विचार आहेत हेही मला तितकंच माहित। वी आर परफेक्ट फ्रेंड्स, इजंट इट? तू एखाद्या सिच्युएशन मध्ये कसा रिॲक्ट करशील हे सुद्धा खूप चांगलं कळतं मला। म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनला तू नसलास तर मी वेड्यासारखा विचार करायला लागते की ह्या सिच्युएशन मध्ये जर शेखर असता तर त्यांनी काय विचार केला असता। अरे माझं सोड, माझ्या बरोबर अपार्टमेंट शेअर करणाऱ्या मुली तुझ्याबद्दल ऐकून ऐकून त्याही तुला चांगलं ओळखायला लागल्यात आता। नंदिनी एक मिनिट, मला ना असं एकदम VIP असल्यासारखं वाटतंय। हा पण तुझ्या अपार्टमेंट मधल्या मुली मला ओळखतात हे चांगलंय। जोक्स अपार्ट शेखर, पण तुला खरंच असं वाटतं की माझ्यापेक्षा चांगलं तुला दुसरं कोणी ओळखत असेल? असं माझं म्हणणंच नाहीये, आपण दोघं खूप चांगले मित्र आहोत। तूच म्हणतोस ना की कुठल्याही नात्याचा पाया मैत्री असते म्हणून। नंदिनी तुझं हे कोड्यात बोलणं नाही कळत मला, तुला नक्की काय म्हणायचं ते सांग। मला नेमकं काय म्हणायचं हे तुला खरंच कळत नाहीये शिखर। ओके, तुला जर माझ्याच तोंडून ऐकायचं असेल तर मग ऐक शेखर, आय लव्ह यू, माझं खूप प्रेम आहे तुझ्या। आजी 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 काय झालं काय? झालं काय? सकाळी कॉलेजला गेलेली शुभ्रा आणि परत आलेली शुभ्रा ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे। हा सिक्रेट काय आहे? हा आज
आजी अगं माझा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व झालाय. हो काय? तो मुलगा माहितीये जो मला त्रास देत होता तो पकडला गेलाय. हो व्हेरी गुड. मग तुला माहितीये सकाळी त्याने मला फोन केला होता. त्यांनी फोन केल्यावर मी न घाबरता त्याच्याशी बोलले. हो हो त्याचा फोन आला. मी 2 मिनिटं विचारातच पडले की आता याचा फोन कसा उचलू. आणि मग मला कळलं की तो पकडला गेलाय. हो हे तर खूपच छान झालं. यशने पकडला त्याला. हो हो खूप मारलं, खूप पिटाई केली त्याची, माफी पण मागायला लावली माहितीये. पण होता कोण तो मुलगा? हा तुमच्याच कॉलेज मधला होता. छे ग माहित नाही कोण होता, पण तरीही यशने त्याला शोधून काढलं. तुम्हाला म्हणालाच होता, तू काळजी करू नकोस, मी त्याला नक्की शोधून काढेन. आणि त्यांनी खरंच शोधून काढलं त्याला. यश खरंच खूप ग्रेट. यश म्हणजे तो तुझ्या वाढदिवसाला एगलेस केक घेऊन आला होता तोच ना, ज्याच्याबरोबर तू डान्स केला असतो. हो तोच. आजी खरंच खूप मोठं टेन्शन दूर झालंय ग. तो राहतो कुठे माहित नाही ग, पण मी त्याच्यामुळे या संकटातून बाहेर आले. आडनाव काय त्याच? शेवटच्या वर्षाला आहे ना तो. हो आजी, मी एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आले ते सेलिब्रेट करायचं सोडून तू काय चौकशा करत बसलीयस? बर वई करूया सेलिब्रेट, नाहीतरी सेलिब्रेट करण्यासारखंच कारण घडले ना. हो रव्या खव्याचे लाडू केले. मेकी और पूछ पूछ, मी आलेच हात पाय धुवून. हा इलू पक्षी ना आपली स्वप्न घेऊन उडून गेलाय. चांगला प्लॅन होता माहितीये, तू फसला ना. आता आता कुठला बिझनेस करायचा? ओंकार, अरे कशाला टेन्शन घेतोयस तू? देवाने तुला इतकं चांगलं डोकं दिलंय ना की तू कुठलाही बिझनेस केलास तरी तू पैशाचा पाऊस पाडू शकतोस. हो ना, बिझनेस म्हणजे कसं एकदम ढासू असला पाहिजे का, म्हणजे बघ लॉस झालाच नाही पाहिजे, फक्त प्रॉफिटच झाला पाहिजे. हा करेक्ट. मी आयडिया आयडिया, मी ना इस्टेट एजंटचा बिझनेस चालू करू. म्हणजे डायरेक्ट जमीन खरेदी आणि विक्रीचा बिझनेस. हो रे चांगली आयडिया आहे. म्हणजे कसं जमीन पक्षासारखी उडूनही नाही जाणार आणि जागची हलणार सुद्धा नाही. तू हाच बिझनेस कर. हा म्हणजे एक जरी सौदा झाला ना तरी आपण लाखात कमवूया, आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात ना आपण आपल्या बंगल्यात राहायला जाऊ यार. खरं? अरे मग, आणि तुला सांगू त्याच्यासाठी ना मला व्हिजिटिंग कार्ड छापायला टाकली पाहिजे. हा म्हणजे बघ ना, ओंकार देसाई इस्टेट एजंट. मी सांगते तुला, हा बिझनेस आहे ना तुला खूप लकी ठरणार आहे, तरी याच्या नावातच इस्टेट आहे. आता कशी बोललीस तू? तर बघ मी आता जातो आणि कार्ड छापायला देतो. चालो ओके चल. शेखर बोल ना काहीतरी, तू गप्प कायस? काय बोलू मी? तू असा अचानक विषय काढलास की? अचानक विषय काढावा लागला शेखर. मला वाटलं होतं कधीतरी माझ्या मनातलं तुला कळेल. खूप वाट बघितली रे खरच.
हे बघ नंदिनी, लग्न हा आयुष्यातला खूप मोठा निर्णय आहे. आई किती जरी मागे लागली असली ना तरी आजही मी तयार नाही आहे या गोष्टीसाठी. कधी वेळच नाही मिळाला. दादा गेला आणि सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आणि या सगळ्या गोष्टीमुळे लग्न हा माझ्यासाठी सेकंडरी विषय आहे. आणि असा अजून किती वर्ष राहणार आहेस तू? नंदिनी खरं सांगू, तू जसं म्हणतेस की आपण खूप चांगले मित्र आहोत, खरं म्हणजेच काय तर तुला असं म्हणायचं की आपल्यामध्ये कंपॅटिबिलिटी आहे. बरोबर हो वाटत मला असं. वी आर कंपॅटिबल शेखर, तुला नाही वाटत? पण मुळात कंपॅटिबिलिटीला आयुष्यात किती महत्व द्यायचं याबद्दलच माझ्या मनात संभ्रम आहे. नंदिनी माझ्या समोर ना अशी खूप उदाहरणं आहेत की ज्या जोडप्यांमधले स्वभाव मॅच होत नाही, ज्यांच्या आवडीनिवडी मॅच होत नाही, पण तरीही ते सुखाचा संसार करतात. आता माझ्या आई वडिलांचंच उदाहरण घे. माझी आई म्हणजे परफेक्शनिस्ट आणि वडील म्हणजे इम्परफेक्शन मधलं सौंदर्य बघणारे, पण तरी गेली 30 वर्ष संसार करतातच आहेत ना. म्हणजे तुझ्या लेखी एकमेकांना अनुरूप असण्याला काहीच महत्व नाही. मला हा स्वार्थी विचार वाटतो. मला सांग ना नंदिनी, एकमेकांना ओळखणं म्हणजे सगळं झालं का? असा विचार करून आपण आपल्या सुखाला आपल्या आयुष्याला महत्व देतो असं नाही वाटत तुला? मुळात कंपॅटिबिलिटी हा लग्नाच्या परीक्षेतला कंपल्सरी प्रश्न आहे का? अरे शेखर, लग्न हा आयुष्याचा प्रश्न आहे असं तूच म्हणतोस ना, मग त्यासाठी अनुरूप असणं गरजेचं नाही वाटत तुला? एकमेकाला चांगलं ओळखणं म्हणजे काय? नाही एकमेकाचे आवडते रंग माहीत असणं, एकमेकाचे आवडते खाद्यपदार्थ माहीत असणं म्हणजे सगळं झालं की एकमेकाला समजून घेणं. एवढं सगळं बोलण्यापेक्षा मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ घेतलास तरी चालेल मला. अरे ही वर्ष थांबली आहे तुझ्यासाठी शेखर, अजून एक दिवस थांबायला माझी काहीच हरकत नाही. कसलीच घाई नाही. तू नीट शांतपणे विचार करून मला उत्तर दे. आज पहिल्यांदाच बोलले ना म्हणून कदाचित खूप बोलून गेले असेल, पण शेखर मला होणाऱ्या त्रासाची इतकी काळजी आहे शेखरला, म्हणजे त्याच्याही मनात नंदिनी यायला इतका उशीर का झाला? ऐकलंस ना नीलम, तुझ्या तोंडून शुभ्राची वाक्य निघाली की काय वाटत तुला? खूप वाईट गेला दिवस आजचा. शाळेत मीटिंग होती ना, जाऊ दे ग, झालं ते झालं, पण आज मी तुला एक चांगली बातमी देणार आहे. मी देणार चांगली बातमी? तुझ्या क्लासची चौकशी करायला 2 फोन आले होते. हो, आणि आम्ही त्यांना सांगितलं की रजनी ट्युशन क्लासेस सोमवार पासून सुरू होणार आहेत. येस. अग काय वेडेपणा आहे, कशाला सांगितलंस असं? आई यात वेडेपणा काय, तूच म्हणतेस ना चांगल्या कामाची सुरुवात लवकरात लवकर झाली पाहिजे म्हणून. अगं पण शुभ्रा सोमवार आला आता. अगं त्यात काय बिघडलं, आपण त्या दिवसाची वाट बघतच होतो ना, मग तो दिवस आला तर बिघडलं काय त्यात? दर आठवड्याला तुझे विद्यार्थी कसे वाढत जातात ना ते बघ. आजपर्यंत मी शुभ्राला समजवायचे, आता तीच मला समजवायला.
फारच मोठी झाली माझी लेक. तू मस्त चालव ट्यूशन क्लासेस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, काळजी नसावी. खरंच ग आई, तुम्ही दोघी आहात ना म्हणून हुरूप येतो मला कामाचा. मी खरंच सांगते, मला हे विद्यादानाचं काम खूप आवडतं, खूप समाधान मिळत. बरं झालं तुम्ही दोघींनी सांगितलं सोमवारपासून सुरू करायचंय. करतेच सुरू मी सोमवारी क्लासेस. नव्या आठवड्याची दमदार सुरुवात. माझा डावा आणि उजवा हात माझ्या बरोबर असताना कशाला घाबरायचं? ए मी डावा का? मी उजवा हात. बर बाई, उजवा तर उजवा. आपण आपल्या फ्रेंडशिपचा नवा चॅप्टर सुरू केला ना, त्याची मी अख्ख्या जगाला पार्टी दिली. नेमकी तूच राहिलेलीस, म्हणे मी तुझ्यासाठी ना आईस्क्रीम आणली. आईस्क्रीम? फुल फ्रेंडशिप की नई सुरुवात, चिल्ड आईस्क्रीम के साथ. तू वेडा आहेस का यश? माहिती मला. तू इतक्या रात्री मला आईस्क्रीम द्यायला आलायस का? हो. तुझ्यासारखा मुलगा ना मी आजपर्यंत कुठे नाही बघितला. आता बघ ना. अगं तुला सांगतो लोकांनी काय काय केलंय. तुला तो आपला हा माहिती ना मजनू, त्याने अख्खं वाळवंट तुडवलंय. आणि रोमिओ, त्याने वेली पकडून भिंती ओलांडली. आणि मी ही तुझी खिडकी ओलांडून आत आलो, ती पण ग्राउंड फ्लोरवरची. बिग डील मॅन. एक मिनिट, तू मला हे रोमिओ आणि मजनूची उदाहरणं का देतोस? We are just friends, okay? हो, मला माहिती आहे. बेटर. हे पण फ्रेंडशिपला सिरियसली नाही घ्यायचं हे तुला कोणी सांगितलं? डिझेल बरं, आपण आईस्क्रीम खाऊ. आईने ऐकलं तर आधीच तिच्यापासून काही लपवून करायला मला अजिबात आवडत नाही. बर, आणि तू ना तुझ्या आईपासून लपवून आईस्क्रीम खाते जर फक्त. कमॉन शिवरा, एक मिनिट. हे काय चमचं आहे? एक आईस्क्रीम त्या हाताने खाणार असत. हे काय, हे खावं नाही प्यावं लागेल.